नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती तर संरक्षण घडामोडीमधील महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण इथे कवर करणार आहे चला तर मग स्टार्ट करूया तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर हारपूण नावाचे क्षेपणास्त्र भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे ऑप्शन आहे अमेरिका दुसरं आहे ऑप्शन रशिया तिसरं ऑप्शन आहे जपान आणि चौथा आहे फ्रान्स तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे अमेरिका तर हा प्रश्न तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात घ्या एक मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की हार्पून नावाचं क्षेपणास्त्र भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका त्यानंतर प्रश्न दुसरा दिलेला आहे आपल्यासमोर बघा भारताचे पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणते ठरले आहे ऑप्शन दिलेले आहे आय एन एस ध्रुव आय एन एस कलवरी आय एन एस विक्रांत आय एन एस वेला तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे आय एन एस ध्रुव ठीक आहे तर हे तुम्ही इथे पाठ ठेवा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आय एन एसचा फॉर्म काय होतो ते तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे आय एन एस ध्रुव त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणारे स्टुडंट आपण बघा काझिंद हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान साजरा केला जातो ऑप्शन आहे भारत कझाकिस्तान त्यानंतर भारत अफगाणिस्तान भारत किर्गिस्तान की भारत सौदी अरेबिया तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ए नंबरचं ऑप्शन म्हणजेच भारत आणि कझाकिस्तान जर काझिंद आपण हे स्पेलिंग इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर तुम्हाला सरळ सरळ याचा आन्सर सापडणार आहे के ए झेड म्हणजे कझाकिस्तान आणि आय एन डी म्हणजे इंडिया ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्यासमोर आहे आकाश क्षेपणास्त्र कोठून कोठे मारा करते ऑप्शन आहे जमिनीवरून हवेत दुसरं ऑप्शन आहे हवेतून जमिनीवर तिसरं ऑप्शन आहे हवेतून हवेत आणि डी नंबरचं जे ऑप्शन आहे ते आहे जमिनीवरून जमिनीवर तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ए नंबरचं ए जमिनीवरून हवेत आकाश क्षेपणास्त्र हे काय करते मारा करते त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे अत्यंत इम्पॉर्टन्स प्रश्न आहे बघा मलबार युद्ध सराव हा कोणत्या देशादरम्यान साजरा केला जातो तर इथे डायरेक्ट डायरेक्ट आपण उत्तरच दिलेलं आहे ठीक आहे बघा भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया तर या चार देशादरम्यान मलबार युद्ध सराव केला जातो आणि लक्षात घ्या या चार देश मिळून एक क्वाड नावाची संस्था सुद्धा हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे एक नवीन कॉड निर्माण करण्यात आलेला आहे तो कोणत्या चार देशादरम्यान आहे तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे एम एच सिक्स्टी रोमिओ हेलिकॉप्टर भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमेरिका अमेरिका या देशाकडून काय करणार आहे खरेदी करणार आहे लक्षात ठेवा आपाचे हेलिकॉप्टर जरी म्हटलं तरी ते आपण अमेरिकेकडूनच खरेदी करणार आहे त्यानंतर बघा युनायटेड किंगडम येथील वेल्स या ठिकाणी आयोजित केलेल्या कॅब्रियन गस्त सरावामध्ये कोणाला सुवर्ण पदक देण्यात आलेलं आहे तर बघा आपल्या गोरखा रायफल्सला हे पदक देण्यात आलेलं आहे हे तुम्ही इथे लक्षात घ्या त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे बघा अल मोहद अल हिंदी हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान होतो तर बघा पहिल्यांदाच साजरा करण्यात आलेला आहे हा युद्ध सराव तर ती दोन देश आहे भारत आणि सौदी अरेबिया तर हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा काय आहे प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतरचा महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे यस फोर हंड्रेड yes, मिसाईल भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रशिया ठीक आहे तर या पद्धतीने हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय